हॅलो फ्रेंड्स टुडे स्पेशल डिश हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याकरता पालकपुऱ्यांची रेसिपी घेऊन गे। आलेली आहे ह्या पालकपुऱ्या अतिशय कमी वेळामध्ये होतात खूप टेस्टी लागतात शिवाय त्या हेल्दीसुद्धा असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हो सर्वांनाच ह्या पुऱ्या अतिशय आवडतात चला तर मग आता आपण ह्या पुऱ्यांची कृती जाणून घेऊया पुऱ्या तयार करण्याकरता एक पाव एवढा मी पालक एक ठिकाणी घेतलेला आहे तोडून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहे आणि अद्रक लागणार आहे आता आपण सर्वप्रथम एका मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या टाकून घेऊया साधारण तीन ते ती चार मिरच्या घ्यायच्या आहे आलं घ्यायचं आहे आणि पालकाची पानं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी आपली पेस्ट तयार आहे आता आपणपासून पुऱ्यांचं पीठ भिजवून घेऊया यामध्ये आधी जिरं घालायचं आहे अर्धा चमचा तीळ घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडंसं आपल्याला एक चमचाभर एवढं तेल घालायचं आहे आता आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचं आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे थोडं थोडं यामध्ये आपण पीठ टाकत जायचं आहे आणि याचा छान घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला आवश्यकता असेल त्यानुसार आपण यामध्ये थोडं थोडं पीठ ॲड करायचं आहे आणि याचा छान घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे आणि थोड्या वेळासाठी आपण याला रेस्ट करायला ठेवूया आता पुऱ्या तयार करण्याकरता आधी आपण याचे गोळे तयार करून घेऊया साधारण लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि आता आपण हे गोळ्यांची पुरी लाटायला घेऊया आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया एक एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहे आता यावरतून मी थोडे तीळ टाकून घेणार आहे यामुळे आपल्या पुरीची चव तर छान लागतेच शिवाय आपली पुरी जी आहे ती दिसायलासुद्धा खूप छान दिसते या पद्धतीने एक एक पुरी करून आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरी लाटून झाल्यानंतर कढईतलं तेल छान गरम झालं की एक एक पुरी आपण तेलात सोडायची आहे आता झाऱ्याच्या साह्याने आपण तिला वरतून थोडं प्रेस करायचे हलक्या हाताने जेणेकरून आपली पुरी जी आहे ती छान टम्म अशी फुगेल आता बघा या ठिकाणी आपली पुरी जी आहे ती मस्त फुललेली आहे आता ही फुललेली जी पुरी आहे ती आपण काढून घेऊया वाव मस्त कलर खूप भारी दिसतो ह्या पुऱ्यांचा याच पद्धतीने आपल्याला सर्व ज्या पुऱ्या आहेत तळून काढायच्या आहे ह्या पुऱ्या तुम्ही मुलांना शाळेच्या डब्याला देऊ शकता तसेच तुम्ही जर कुठे प्रवासाला जात असाल तर प्रवासात सुद्धा नेण्यास ह्या पुऱ्या खूप सोयीस्कर पडतात तर याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे ह्या पुऱ्या नुसतं खायलासुद्धा खूप छान लागतात पण तुम्ही यासोबत दही किंवा लिंबाचं किंवा कैरीचं लोणचंसुद्धा सर्व करू शकतात तर माझी आजची ही पालकपुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच शेजारचं बेलचं आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय